मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत। वार्तापत्राच्या सुरुवातीलाच आपण सर्वांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। आज ठाणा येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर पालघर येथे दादासाहेब भुसे पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक अंतर राखून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये आजची कोरोनाची जी स्थिती आहे ती अत्यंत बिघडलेली वाटते। ठाणे जिल्हा हा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय। ते ठाणे जिल्ह्यामध्ये आताची जी आकडेवारी हातामध्ये आहे ती आहे 940। 940 हे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे हा आकडा आता सातत्याने वाढताना दिसतोय। जे देखरेखीखाली संशयित रुग्ण आहेत ते 6747। निगेटिव्हचा आकडा खूप चांगला आहे, निगेटिव्ह होणाऱ्या रुग्णांची संख्या आहे 4724। मृत्यू मात्र वाढलेले दिसतात, आतापर्यंत मृत्यू झालेले आहेत ते 24। काल 24 तासामध्ये 2 लोकांचा मृत्यू झालाय। बरे होऊन गेले जे रुग्ण आहेत ते 188, म्हणजे आतापर्यंत 188 रुग्ण हे ठाणे जिल्ह्यात बरे झालेले आहेत। ठाणे शहरामध्ये 310 रुग्ण आहेत, आतापर्यंत 11 मृत्यू झालेले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 162, 3 मृत्यू। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 230 रुग्ण, 5 मृत्यू। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 157 रुग्ण, 2 मृत्यू। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आत्ता त्या क्षेत्रामध्ये रुग्ण वाढताना दिसतात, तिथली जी संख्या आहे ती आता 9 वर गेलेली, म्हणजे खरं तर उल्हासनगरमध्ये खूप कमी संख्या होती, आता ती वाढलेली दिसते। भिवंडीमध्ये संख्या वाढलेली दिसते, तिथे 13 रुग्ण झालेले आहेत। बदलापूरमध्ये 29 रुग्ण, तिथे 1 मृत्यू झालेला आहे। अंबरनाथ शहराची शोकांतिका वाटते, कारण अंबरनाथ शहरामध्ये खूप काटेकोरपणे काळजी घेतली होती आणि हे शहर आता कोरोनामुक्त होईल असं वाटत असताना तिथे 7 रुग्ण सापडले आहेत आणि 1 मृत्यू झालेला आहे। ठाणे ग्रामीण भागामध्ये 23 रुग्ण वाढलेले आहेत, म्हणजे अगदी शहापूर सारख्या ठिकाणीही हे रुग्ण वाढताना दिसतात, त्याच्यामुळे चिंता वाटते। ठाणे जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये 72 रुग्ण सापडलेत आणि ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 31 नवे रुग्ण सापडलेले आहेत, म्हणजे ठाण्याजवळ अगदीच प्रत्येक नगरामध्ये तिथे जी संख्या वाढताना दिसते ती अत्यंत चिंताजनक असतानाच एका नगरसेविकेच्या घरामध्ये तिचे 2 नोकर आणि 1 कार्यकर्ते आणि ती सुद्धा हे कोरोना बाधित झालेले आहेत। म्हणजे आपल्याला आधी राष्ट्रवादीची बातमी आली होती की राष्ट्रवादीचे नगरसेवक काही कार्यकर्ते हे कोरोना बाधित होते, आता ही नगरसेविका शिवसेनेची। वाघा इस्टेट हा नेहमीप्रमाणे हॉटस्पॉट आहे, आज तिथे 10 नवीन रुग्ण सापडलेले आहेत। मुंबऱ्यातील जे कोरोनाग्रस्त जो रुग्ण होता त्याचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय, एकाचा ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय। चिंताजनक बात अशी की डोंबिवलीमध्ये 20 दिवसांच्या बाळाला कोरोना झालेला आहे। भिवंडीमधून गोवंडीला ट्रक घेऊन जाणारा 23 वर्षीय जो चालक होता त्यालाही बाधा झालेली आहे आणि भिवंडीची संख्या त्याच्यामुळे 13 झालेली आहे। पालघर शहरामधली खूप चांगली बातमी येते की तिथे मिशन कंपाऊंडमध्ये 57 वर्षीय महिला कोरोना बाधित होती आणि तिच्या जवळचे जे लोक होती की ज्या व्यक्ती होत्या ज्याला आपण हायरिक्स कॉन्टॅक्टमधले लोक बोलतो, ती 15 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले, म्हणजे तिच्या संपर्कातील तिच्या सहवासातील जे लोक होते ते सगळे निगेटिव्ह आले। आणि त्याचबरोबर बोईसरला दलाल टॉवर जो होता तिथे एकाच घरामध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्ण होते आणि त्यांच्या संपर्कात आलेले जे रुग्ण जे व्यक्ती होत्या त्या 15 व्यक्ती ह्या अतिजोखमीच्या होत्या, त्यांचेही रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत। म्हणजे हे दोन्ही घटना पालघर आणि बोईसरच्या ह्या घटना समाधान देणार आहेत। आता केंद्रीय पथक जे होतं आपल्याकडे आलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की 30 एप्रिलपर्यंत एकट्या मुंबईमध्ये 42,604 रुग्ण हे आपल्याला वाढलेले दिसतील आणि त्यावेळेस आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गणित सांगितलं होतं की हा आकडा चुकीचा आहे, हे एवढे काय रुग्ण वाढणार नाहीत आणि त्यांचं राजेश टोपेंचं म्हणणं खरं ठरलंय, केंद्रीय पथकाचा अंदाज चुकलाय। केंद्रीय पथकाचं म्हणणं होतं की 42,000 जास्त असतील आणि आता 30 एप्रिलला जे रुग्ण होते ते 6,874, म्हणजे हा आकडा खूप कमी आहे। आता केंद्रीय पथकाने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की 15 मेपर्यंत 6,56,000 हा आकडा पोहोचेल। आता बघूया त्यांचा अंदाज खरा ठरतो का, त्यांनी तो इशारा दिलाय
तो खरा होतोय का? मतलब आरोग्य यंत्रणा जी आहे मुंबईची ती अत्यंत चांगल्या प्रकारे काम करते, महानगरपालिकेने खूप मनावर घेतलेले दिसते आणि त्यामुळे हा रुग्णांचा आकडा जो आहे तो कमी होताना दिसतोय. खरं तर मुंबईची चिंता सगळ्यांनाच होती, मात्र तिथला आकडा हा कमी होताना दिसतोय. मुंबईमध्ये 24 तासात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 6,874 हे रुग्ण आहे. राज्याने 10,000 आकडा आता पार केलेला आहे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये आता 10,409 एवढी रुग्णसंख्या झालेली आहे. 9 मार्चला पहिला रुग्ण सापडला होता, 30 एप्रिलला 52व्या दिवशी ही संख्या 10,409 झालेली आहे. म्हणजे 52व्या दिवशी 10,409 एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे संख्या वाढलेली दिसते आपल्याला. आतापर्यंत राज्यामध्ये 449 मृत्यू झालेले आहेत कालच्या 24 तासामध्ये. आपल्या आजच्या 27 लोकांचा मृत्यू झालेला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या जी आहे 1,773 आहे आणि 8,236 रुग्णांवर उपचार सुरू आहेत असं आरोग्यमंत्री सांगतायत. आपल्या देशामध्ये 25% रुग्ण हे बरे झालेले आहेत, म्हणजे बरे होण्याचं प्रमाणही खूप चांगलं आहे. आता मुंबई वगळता राज्यामधली स्थिती जी आहे ती पुणे 1,313, आता पुणे जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आलंय मुंबई वगळता. दुसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे 940, तिसऱ्या क्रमांकावर नाशिक 197, पालघर चौथ्या क्रमांकावर आहे 160 आणि नागपूर 138. म्हणजे हे 5 जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पालघर चौथ्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर ठाणा आलेला आहे. आता पालघर जिल्ह्यामध्ये देखरेखीखाली जी संख्या आहे ती 5,001 आहे. होम क्वारंटाईन जी केलेली संख्या आहे ती 2,423. हाय रिस्क मधले कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत ते 2,582. सारी रुग्ण आहेत 379. हा सारीचा जो आजार आहे हा पालघर जिल्ह्यात वाढताना दिसतोय आणि त्यासाठी यंत्रणेने खूप चांगली उपाययोजना केलेली आहे. म्हणजे कालचं तुम्ही जर जिल्हा अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट बघितलं असेल डॉक्टर कैलास शिंदे यांचं, तर सारी रुग्ण कसे तपासले जातात किंवा त्याच्यासाठी काय केलं जातं, तापाची जी क्लिनिक आहेत म्हणजे फिवर क्लिनिक जे प्रत्येक तालुक्यात निर्माण केले आहेत तिथे आपण जाऊन तो उपचार घ्यावा असं सांगितलेलं, आवाहन करण्यात आलं. कारण ही संख्या वाढताना दिसते, 379 झालेले आहे. 14 दिवस पूर्ण झालेले आहेत ते 1,901. 92 पॉझिटिव्ह रुग्ण हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. 58 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज दिलेला, म्हणजे 58 पॉझिटिव्ह रुग्ण हे बरे झाले आहेत. बरे झाल्यांची संख्या ही खूप चांगली आहे आणि मृत्यूचा आकडा जो आहे तो 10 राहिलेला आहे. गेल्या 4 दिवसामध्ये एकही मृत्यू पालघर जिल्ह्यामध्ये झालेला नाही. पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 160, ही संख्या वाढलेली आहे. निगेटिव्ह 2,589, निगेटिव्ह रिपोर्ट ज्यांचे आले ते 2,589 आहेत. रिपोर्ट यायचे बाकी आहेत ते 251. पालघर तालुक्यामध्ये 16 रुग्ण आहेत, डहाणू तालुक्यामध्ये 8 रुग्ण आहेत, वसई ग्रामीणमध्ये 2 आहेत आणि विरार वसईमध्ये 134 आहेत. म्हणजे 2 नवे रुग्ण सापडलेत. मात्र तिथला जो वेग आहे, म्हणजे सुरुवातीचा आपण जो वेग बघत होतो वसई विरारचा, तो कमी झालेला दिसतोय. म्हणजे एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये वसई विरारमध्ये वाढ होत असताना तिथे कोरोना रुग्ण बरं होण्याचं जे प्रमाण आहे तेही वाढलं. म्हणजे आतापर्यंत वसई विरार शहरातील 134 पैकी 55 रुग्ण हे बरे होऊन घरी परतलेले आहेत. म्हणजे खूप चांगला आकडा आहे हा. शेजारील जी मीरा भेंदर आहे तिथे रुग्णांचं प्रमाण हे 30% बरे होण्याचं, म्हणजे आतापर्यंत 153 पैकी 41 रुग्ण बरे झाले. म्हणजे कोरोना जी साथ आहे त्याच्यामध्ये सांगितलं ना की मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतात, मात्र बरं होण्याचं जे प्रमाण आहे तेही मोठ्या आणि मृत्यू रोखले जात आहेत. म्हणजे पालघर जिल्ह्याची चांगली परिस्थिती. वसई विरामध्ये 19 मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला होता. 5व्या आठवड्यामध्ये 51 रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली. 6व्या आठवड्यात म्हणजे 20 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत 32 होते. 7व्या आठवड्यात केवळ 14 रुग्ण आलेले आहेत. म्हणजे 27 एप्रिल ते 30 एप्रिलमध्ये 14 रुग्ण सापडले. म्हणजे रुग्णांचा जो आपण सांगतो कोरोना गुणाकार करेल आणि जी पहिली जी साथ आहे ती मोठ्या प्रमाणात पसरेल, मात्र आरोग्य यंत्रणा एवढी सतर्क झाली आणि एवढी काळजी घेतली की कोरोनाला आता रोखण्यामध्ये त्यांना यश मिळवलं, त्याच्यामुळे हे आकडे जे आहेत हे आपल्याला कमी होताना दिसत आहेत. मुंबईकडे जे ये जा करणारी लोक आहेत त्यांनाच लागण होते. म्हणजे मुंबई वसई विरारमध्ये 134 पैकी 65 रुग्ण हे मुंबईमध्ये येऊन जाऊन करणार, तिथले कर्मचारी असतील किंवा तिथले काम करणारे जी लोक आहेत ते जाणे येणारे जी लोक आहेत ती 65 रुग्ण, म्हणजे मुंबईमध्ये गेलेला तो कोरोना बाधित होऊन येतो अशी परिस्थिती त्या वसईमध्ये झाली होती. मात्र तेही आता रोखलं गेलंय. आणि तिथे जे प्रवीण शेट्टी आहेत महापौर, त्यांनी एक आवाहन केलंय की राज्यामध्ये प्लाझ्मा थेरपीला यश आलेलं आहे. हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर आनंद देशपांडे यांनी आवाहन केलंय की ज्यांचं जे रुग्ण बरे झालेले आहेत त्यांनी
बाकीच्या रुग्णांना मदत करायची आहे. म्हणजे वसईमधून कोरोनामुक्त जे झालेले आहेत त्यांनी अन्य जे बाधित आहेत त्यांच्यासाठी प्लाझ्मा डोनेट करावा असं आव्हान हे तिथल्या महापौरांनी केलेलं आहे. मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आजची जी परिस्थिती आपण जी बघतोय ठाणे आणि पालघरची, त्याच्यामध्ये पालघरची परिस्थिती आज जरा चांगली आहे. मात्र ज्या बातम्या येत आहेत म्हणजे घरातून बाहेर पडणे थोडीशी शिथिलता जाणवते आणि लोक खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरत आहेत. तरुण मंडळी जी आहे ती रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दिसते. 3 तारखेला नेमकं काय होईल, म्हणजे लॉकडाऊन वाढवलं जाईल की लॉकडाऊन कमी होईल याची चर्चा सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत आपल्याला धीर धरायला हरकत नाही. ज्या सूचना येतील त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा, आरोग्याची काळजी घ्या आणि घरातच थांबा.